हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द देसी टेबल। आज आपण बनवणार आहोत बेडेकर लोणच्याचा तयार मसाल्यापासून इन्स्टंट आंबट आणि गोड चवीचे लोणचे। सर्वप्रथम आपण लोणच्यासाठी लागणारी तेलाची फोडणी तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे वापरले आहे एक वाटी तेल। तेल कडकडीत गरम झाले की थोडे तंडे करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचे एक टीस्पून हिंग आणि एक मोठा चम्मच हळद। दोन्हीलाही हलवून घ्यायचे जेणेकरून आपली हळद आणि हिंग करपणार नाही। लक्षात ठेवा, हळद आणि हिंग हे कडकडी तेल थोडे थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आणि आता या तेलाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। जोपर्यंत आपले तेल थंड होत आहे तोपर्यंत आपण कैरी आणि लोणच्याचा मसाला एकत्रित करून घेऊया। त्यासाठी मी इथे कैरीचे ह्या आकाराचे काप करून घेतले आहे। कैरी स्वच्छ धुवून सुती कपड्याने एकदम कोरडी पुसून त्यानंतर काप करून घेतले आहे। तुम्हाला हवे असलेल्या आकारामध्ये, छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही काप करून घेऊ शकता। इथे 1 किलो कैरीसाठी 100 ग्रॅम असलेला बेडेकर लोणच्याचा तयार मसाला घेतला आहे। आता आपण ह्याला कैरीवरती ॲड करून देऊया। त्यानंतर ॲड करूया 125 ग्रॅम मीठ। मीठ आपल्याला थोडे जास्तच घालायचं आहे जेणेकरून आपले लोणचे खराब होणार नाही। आणि इथे आता ॲड करणार आहे 1 वाटी गूळ। जो गूळ मी वापरत आहे तो एकदम जास्त गोड नाही आहे त्यामुळे थोडा जास्त घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया। एकदम छान मसाले मिक्स झाले आहे। आता आपण ह्यामध्ये जे आपण तेल फोडणी दिले होते ते ॲड करूया। तेल पूर्णपणे थंड झाले आहे। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेल आणि मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता आपल्याला ह्याला 4 ते 5 तास मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे। पाच तास झाले आहे, आता आपण चेक करूया। बघा फ्रेंड्स, आपले लोणचे एकदम रसरशीत असे दिसत आहे। तेल आणि सर्व मसाले जे आपण ॲड केले होते ते एकदम छान कैरीमध्ये मुरले आहे। एकदा परत आपण चेक करूया। बघा, एकदम छान असे कैरीमध्ये मुरले आहे आणि आता हे लोणचे खाण्यासाठी रेडीसुद्धा आहे। तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीला। बाय बाय फ्रेंड्स।